विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इतिहास व नागरिक शास्त्र यामधील नागरिक शास्त्र या, या विषयाचे इयत्ता आठवीचे नागरिकशास्त्रामधील पहिलाच पाठ आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठाचे स्वाध्याय आता आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात करूया स्वाध्याय प्रश्न एक दिलेल्या परेया पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक संसदीय शासन पद्धती रिकामी जागा येथे विकसित झाली इंग्लंड संसदीय शासन पद्धती इंग्लंड येथे विकसित झाली उत्तर आहे इंग्लंड दोन प्रश्न दोन अध्यक्षीय शासन पद्धतीत रिकामी जागा हे कार्यकारी प्रमुख असतात उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात प्रश्न दोन खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा मंडळाचे नाव कायदे मंडळ कायदे मंडळाचं कार्य आहे कायद्यांच्या निर्मितीचे कार्य मंडळाचं नाव कार्यकारी मंडळ आणि त्याचं कार्य आहे कायद्याची अंमलबजावणी करणे न्याय मंडळ आणि त्याचं कार्य आहे न्याय देण्याचे कार्य प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक भारताचे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला काय कारण आहे बघू ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक आविष्कार आहे त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले प्रश्न तीनमधील उपप्रश्न दोन संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार विनिमय महत्वाचे असते संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचारविनिमयाला मोठा वाव असतो सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते प्रश्न चार खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते दोन ते कायदे मंडळाचेही सदस्य म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती, पद्धती म्हणतात प्रश्न चार मधील उपप्रश्न दोन अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा अध्यक्षीय शासन पद्धती ही अमेरिकेमध्ये आहे तिची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे बघा अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात अध्यक्षीय शासन पद्धतीतही अशा प्रकारची रचना असली तरी कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते परस्परांवरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो प्रश्न पाच विरोधी पक्षांची भूमिका महत्वपूर्ण का, का असते याबाबत तुमचे मत लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये आणि मनानं तयार करायचं आहे तरी सुद्धा आधारासाठी म्हणून तुम्हाला या उत्तराचं उत्तराची मदत होईल संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचारविनिमयाला मोठा वाव असतो सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते आणि म्हणून विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये असणं जास्त महत्वाचं आहे कारण त्यामुळे शासनावर एक प्रकारे नियंत्रण निर्माण करता येते ये अशा पद्धतीने इथे आपले स्वाध्याय संपलेले आहेत मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद